डबे पण कमी झाले आणि पगार पण कमी आहेत. आता आम्हाला जर पगारात परवडत नाही तर त्यांना घेऊन तरी काय करणार. वर्क फ्रॉम होम असल्यामुळे आमच्या व्यवसायावरती थोडाफार परिणाम झालेला आहे. स्विगी झोमॅटो वगैरे डिलिव्हरी करणारे आलेले, त्याच्यामुळे आमच्या धंद्यावरती पूर्ण परिणाम झाला. डब्याचं काम करून पार्ट टाइम कुठं तरी काम करायचं. गेल्या काही दिवसांपासून मुंबईचे डबेवाले जर आपण पाहिलं असाल तर अनेक संकटांना सामोरं जात आहेत. खऱ्या अर्थानं मुंबईची शान आहे, मुंबईची जान आहे. आणि फक्त केवळ महाराष्ट्रासाठी नाही, मुंबईसाठी नाही, संपूर्ण देशासाठी नाही, तर जगात एक आगळंवेगळं स्थान, मॅनेजमेंट गुरु अशा वेगवेगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या मुंबईच्या डबेवाल्यांशी जोडल्या गेलेल्या आहेत. आणि हाच डबेवाला सध्या अडचणीच्या फेऱ्यात सापडला आहे. कुठेतरी चर्चा करताना त्यांच्याशी जाणवलं की काय या सगळ्या समस्या आहेत, कशा पद्धतीने सध्या त्यांचा दिनमान दिनक्रम जो आहे तो सुरू आहे. या सगळ्यांसाठी बोलताना त्यांच्या अनेक समस्या ज्या आहेत त्या जाणून घेतल्या. आणि खऱ्या अर्थानं आणखी काही गोष्टी आहेत की ते त्यांच्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा जी आहे, त्यांचे सहकारी जे आहेत ते वर आहेत, ते म्हणाले की आपण सर्वजण एकत्र चर्चा करूया. म्हणून आपण त्यांच्या कार्यालयात जाऊ आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा जी आहे ती आपण डबेवाल्यांच्या संदर्भात करूया. मुंबईतली शान फक्त मुंबईसाठी नाही तर संपूर्ण देशासाठी आणि जगात ज्यांना मॅनेजमेंट गुरु म्हणून ओळखलं जातं असे मुंबईतले डबेवाले यांच्या वारंवार आपण अनेक मुलाखती या ठिकाणी पाहिल्या असेल आणि घेतल्या देखील होत्या. खऱ्या अर्थानं करोनाच्या पूर्वी देखील त्यांच्याशी गप्पा करण्याचा योग आला होता. आणि मी गेल्या 2 दिवसापासून उल्हासदादांशी चर्चा करत होतो आणि उल्हासदादांना म्हटलं की आपले सहकारी जे आहेत त्यांच्याशी देखील आपण चर्चा करू. आणि खऱ्या अर्थानं काय समस्या, कारण गेल्या अनेक दिवसांपासून हे मॅनेजमेंट गुरु जे आहेत ते खऱ्या अर्थानं जीवनाची धडपड जी आहे ती करताना आपल्याला दिसतात. खऱ्या अर्थानं मॅनेजमेंट त्यांचं स्किल अजूनही नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत त्या करत आहेत. पण काही गोष्टींमधून विशेषतः जे नैसर्गिक संकट जे करोनाचं आलं होतं त्यामधून अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या उभारू शकल्या नाहीत. तसाच त्याचा फटका जो आहे तो या मॅनेजमेंट गुरूंना देखील बसला. पण त्याच्यातून मार्ग काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण त्याला आपली मदत देखील या ठिकाणी अपेक्षित आहे. यासाठीच मी आज खऱ्या अर्थानं सर्व डबेवाल्यांना भेटायला आलो होतो. उल्हासदादा होते, त्यांचे सहकारी दोन्ही जे आहेत त्यांच्याशी पण आपण या ठिकाणी चर्चा करूया. आपण उल्हासदादांना पहिले विचारूया, दादा सध्या काय सुरू आहे? सध्या कोविडच्या नंतर एक आमचं जे व्यवसाय जो पहिल्यापासून 133 वर्षापासून चालत आलेला आहे त्या माध्यमातून एक 1200 ते 1300 लोकांपर्यंत आता सध्या पोहोचलेला आहे. आणि डबेवाले हे जे पहिले जसं कोविडच्या पहिले कस्टमरच्या घरून घेऊन डबा पिकअप आणि ड्रॉप करण्याचं काम करत होते ते आता सध्याच्या परिस्थितीमध्ये चालू आहे. कोरोना पूर्वी आणि आताची परिस्थिती काय राहिली? कोरोनाच्या अगोदर जवळजवळ 5000 लोक काम करत होते आणि कोविडच्या नंतर 1200 ते 1300 लोक जॉईन मध्ये काम करतात, त्याच्यामुळे आमच्या कस्टमर चा जो दर्जा आहे तो पण त्या हिशोबच्यामध्ये घसरलेला. अनेक वर्षापासून काम करतात सुनीला साहेब, त्या बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी डब्याचं काम करतात. दादा काय सध्या काय अवस्था तुमची संपूर्ण या इंडस्ट्रीमध्ये आहे? कारण करोनानंतर अनेक कर्मचारी होते ते आता कमी झाले, डबे देखील कमी झाले. पूर्वी डब्यांची काय परिस्थिती आणि आता काय? पूर्वी आम्ही डबेवाले 5000 डबेवाले होते, आता कोरोनाच्या याच्यात 1200 ते 1300 लोक कामावर आहेत. आणि पहिले ज्यादा डबे होते आता कमी डबे झाले, तर त्या कमी झाल्यामुळे ते आम्हाला पगाराच्या याच्यात मोठी घट झालेली. त्याच्यामुळे घरात परवडायला मोठे कठीण झालेले आहे. आता तुम्ही किती वर्ष झाले या ठिकाणी आलात? किती वर्ष मुंबईत आले आणि डबे सुरू केले, या डबेवाले असोसिएशन बरोबर जोडले गेले? मी कमसेकम 35 वर्ष झाले डब्याचं काम करतो. आणि पहिले वडील होते, भाऊ होते, मग नंतर मी आलो. आता मलाच कमसेकम 35 वर्ष झाले. म्हणजे वडिलांपासून हा संपूर्ण व्यवसाय. काय घरात कोण कोण आहेत? कशा घरात वाईफ आहे, 2 मुले, एक शिक्षण करून आपले कामधंदा करतात. काय काय अवस्था आहे घरात? घरात परवडण्यासारखं नाहीच आहे, पण आता काय करोनाच्या ज्या आता सगळ्यांचंच बिकट परिस्थिती झाल्यामुळं ते आता 10 ते 15 हजार रुपये आम्ही कमी येतो.
मग घर चालतं 10-15 हजारामध्ये तर चालवायला पाहिजे ना, तर काय करणार, ओव्हर टाईम करायचं, कुठं रातपाळी घेऊन जायची, कुठं असं पाच टाईम कुठंतरी काम, दुसरं एक डब्याचं काम करून पाच टाईम कुठंतरी काम करायचं. सुनील दादा आहेत की आता 25 वर्ष तर झाले असेल या सगळ्या ह्याच्यामध्ये काम करून, बरेच जण सोडून गेले होते म्हणजे डबे सोडून, कारण काम नाही त्यामुळे गावाकडेच राहिले, त्यांच्याशी काही बोलणं होतं गावातलं काय बोलतात आम्हाला कामावरती येण्यासाठी. आमचे डबे पण कमी झाले आणि पगार पण कमी आहेत. आता आम्हाला जर पगारात परवडत नाही तर त्यांना घेऊन तरी काय करणार असेल, त्याच्यामुळं आम्ही चालवले. आता जसं जसं वाढेल किंवा अजून 2-3 महिन्यांनी आम्ही त्या लोकांना सुद्धा बोलवणार आहे. त्यांचं काय चाललंय गावाकडे, शेती करतायत? काही लोक कंपन्यांमध्ये कामाला जातात, काही लोक आपलं वाचनांचे वगैरे काम करतात, जे काम भेटेल ते काम करतात. पण ते सगळं जमतंय का? कारण काय की वर्षानुवर्षे हे काम करतायत, तुमचं जीवाभावाचे मैत्रीचे संबंध जपले आहेत, एक कुटुंब, तुम्ही एक कुटुंब झालं असं असताना ते एकटे पडल्याच्या भावना काहीतरी बोलून दाखवत असतील काही असेल. बोलतात पण आता आमचं पण ना इलाज आहे ना, कारण की इकडं पण डब्यांची संख्या कमी झालेली आहे, काही लोकांचे जॉब पण सुटले आणि वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मग आमचे डबे सुद्धा चालू होत नाही आणि त्याच्यामध्ये स्विगी झोमॅटो वगैरे डिलिव्हरी करणारे आलेले, त्याच्यामुळे आमच्या धंद्यावरती पूर्ण परिणाम झाला. आता तुमचं गावाकडे काय शेती वगैरे काय? शेती आहे ना. ओके, पण बऱ्याचशा डब्यावाल्यांची शेती आहे. पण ते करतात फॅमिली तिकडे असते, फॅमिली वगैरे किंवा भाऊ वगैरे यांचे करतात. ओके, पण त्याच्यात परवडतं का तिकडचं कुटुंब हे सगळं? पहिल्यापासून चालत आलं तर त्या चालवणंच आहे आम्हाला, काही सुटी नोकऱ्यात नोकऱ्या भेटत नाही, त्याच्यामुळे मग त्या व्यवसायाकडे लक्ष देणंच होतं आम्हाला. बरोबर. ही एवढी मोठी चळवळ म्हणजे आता 130 वर्ष या सगळ्या चळवळीला झाल्या, कुठेतरी ही टिकावी हे सगळ्यांचंच म्हणणं आहे. काय अपेक्षित आहे, कशा पद्धतीने हे आपण पुढे जाऊ शकतो किंवा इतर कंपन्यांनी काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने तुम्हाला सोबत घ्यायला पाहिजे? नाही सर, कसं आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोविड नंतर डब्यावाल्याच्या व्यवसायावरती परिणाम झाला, पण सर आता कसं आहे काळा अनुभवानुसार आम्हालाही बदली झालं पाहिजे. आम्ही त्याच्यावरती नवीन ॲप डब्यावाल्यांचा आता लॉन्च करतोय, एवढ्या 1-2 महिन्यामध्ये तो नवीन ॲप येईल. आणि लोकांच्या आता सुविधा कशा झाल्या, पूर्वी लोक कष्टकरी होते, म्हणजे कसं जो आमचा डबा घेणारा व्यक्ती होता तो पण घरून घरचं जेवण मागवायचा. पण आता काय झालं की बरेचसे लोक समजा जॉईंट फॅमिली किंवा नवरा बायको असतील तर ते नवरा बायको दोन्ही कामावर जातात, त्याच्यामुळे ते कुठून तरी डबा कसा मिळेल हे बघतात किंवा कुठल्या हॉटेलमधून वगैरे मागवतात. पण तरी आमचा धंदा हा चांगल्या प्रकारे टिकणारा आहे आणि आमच्या जी डब्याची जी सुविधा आहे हे आमचं आम्ही घरचं जेवण तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये देतो. ज्याला घरचं जेवण अपेक्षित आहे तो नक्कीच डब्यावाल्याकडून हे करतो, पण कडे तरी वर्क फ्रॉम होम असल्यामुळे आमच्या व्यवसायावरती थोडाफार परिणाम झालेला आहे. आणि आम्ही आता थोडस आमचं ऍप आल्यानंतर त्यानुसार, म्हणजे जसे की आमचे बरेचसे डबेवाले पार्ट टाइम जॉब करतात तर त्याच्यामध्ये आम्ही अनेक गोष्टी टाकणार आहोत. त्या अनेक गोष्टी अशा असतील की मुंबईकरांना परवडेबल, आज जसं मुंबईकरांना परवडेबल मुंबईच्या डबेवाल्याची सुविधा आहे, आम्ही 1000-1200 रुपयामध्ये तुम्हाला 30 दिवस तुमचा डबा तुमच्या ऑफिसमध्ये नेतो. तर जर पर किलोमीटर जरी तुम्ही पाहिलं तर ते 50 पैसे पण पडत नाही. बरोबर. म्हणजे आमच्या इथली स्वस्त सुविधा तुम्हाला ऑल मुंबईमध्ये कुठेही मिळणार नाही. तीच आज आधुनिक युगामध्ये जे ऍप आहेत त्याच्यामध्ये तुम्ही लोकांना 1000 रुपये देता किंवा 1000 रुपये हे करता, तो कॉस्ट आमच्याकडे नसणार आहे. तो ऍप आल्यानंतर आमच्याकडे सुविधा नक्कीच, आम्ही मुंबईकरांना चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याच्यामध्ये त्या ऍपमध्ये सगळ्या गोष्टी असतील, म्हणजे तुमच्या भाजीपाला असतील किंवा तुमचे मेडिसिन असेल किंवा ज्या काय जी काही जीवनावश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या आम्ही मुंबईकरांना, जसं डब्यावाल्याचं नाव आहे की सर्व्हिस, बरोबर, म्हणजे आज आम्ही सेवा देणार, ती सेवा अशी असणार आहे की तुमच्या जीवनावश्यक सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार. याच्याशी काही तुमचं बोलणं चाललंय काही कंपन्यांबरोबर? चर्चा चालू आहे, तेवढ्या 2-3 महिन्यामध्ये तो मुंबई डबावाल्यांचा ऍप हा नक्कीच मुंबईकरांच्या सेवेमध्ये येईल. आणि आम्ही एक किचनचंही, म्हणजे सेंट्रल किचन जे मुंबई डब्यावाले आतापर्यंत घरचं जेवण तुम्हाला पुरवत होते, ओके, तर आता मुंबई डब्यावाले स्वतःचाच किचन ओपन करून त्याच्यातून घरचा जेवणाचा स्वाद आम्ही देणार आहोत. किंवा ज्या ज्या महिला आहेत, ज्या छोट्या छोट्या बचत गटाच्या, त्यांच्याकडून घरचं जेवण घेऊन आम्ही डिस्ट्रीब्युट करण्याचं काम आमच्या माध्यमातून करणार आहोत. एक संकल्पना पण अशी समोर येते की आता ह्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आता वर्क फ्रॉम होम जे आयटी वाले आहेत, पण काही मोठ्या कंपन्या आता मुंबईच्या क्षेत्राबाहेर, म्हणजे आता तुम्ही ठाण्याच्या पुढे गेलात
किंवा रायगडच्या परिसरात गेलं, आता मोठ्या कंपन्या तिथे यायला लागल्या, त्यांच्याबरोबर काही तिथलं किचन सामान असेल किंवा त्याला सेवा देणं अशा काही कंपन्यांबरोबर चर्चा सुरू असेल काही? सध्या डबेवाला हा महाराष्ट्र मुंबईमध्ये रेल्वे अभावी चालतो आहे. बरोबर. पण ही नवीन संकल्पना घेऊन एक सेंट्रल किचनचं माध्यम घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर पण उतरायची तयारी करणार आहे. तर त्यासाठीचे काही आमचं सध्याची तयारी चालू आहे, ती लवकरच आम्ही मार्केटमध्ये उतरवणार आहे. त्याच्यात एक सेंट्रल किचनचं माध्यम आहे, ॲप येणार आहे डबेवाल्यांच्या ह्याच्यानुसार. आणि त्याच्यानुसार लोकांना जे कमी याच्यामध्ये सवलती देण्याजोगतं असेल त्याचं माध्यम आम्ही 100% लोकांच्या सहयोगाने हे करणार आहे. आणि याच्यातून आमचे जे कामगार जे आता अनेक ठिकाणी बाहेर कामाला आहेत, तर आमच्या याच्यामध्ये एक ब्रीद वाक्य आहे की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. त्याच माध्यमातून आमची जी लोकं दुसऱ्या ठिकाणी काम करतात त्यांना ह्या व्यवसायामध्ये पुन्हा आणण्याचा ह्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहणार आहे की त्यांना आपल्या व्यवसायात पुन्हा कार्यरत करून जसं पहिले मुंबईच्या डब्यावाले 5,000 होते त्याच्या दुपटीने या तिपटीने वाढवायची आमची क्षमता आम्ही आता सध्याच्या याच्यामध्ये करत आहोत. साधारण तुमचं सरकारबरोबर काही बोलणं झालंय की बाबा आम्ही नवीन ही संकल्पना राबवतोय की आम्हाला तुम्ही सोबत घ्या किंवा आम्हाला काही अडचणी आहेत त्याच्यासाठी काही मदत करा असं काही चर्चा झाली की तुम्ही स्वतःच्या ताकदीवर हे सगळं तयार करायचा प्रयत्न करतो? आम्ही स्वतःच्या ताकदीवरच आम्ही हे करतोय, पण भविष्यात सरकारची गरज आम्हाला पडेल आणि तिथपर्यंत आम्ही जाणार. खूप मोठे मोठे लोक भेटायला येतात, चर्चा करतात, तुमचे अनेक न्यूजपेपरमध्ये चॅनलवाले फोटो काढून घेऊन जातात. या ज्या सगळ्या संस्था आहेत किंवा ही मोठी लोकं आहेत ही जेव्हा एकदा येऊन गेली परत त्यांच्याशी काही बोलणं होतं किंवा त्यांच्याशी चर्चा होते किंवा ते मदतीचा थोडाफार हात पुढे करतात का की अरे एकदा आला नंतर विसरूनच गेले असं काय? नाही तसं नाही, तर बऱ्यापैकी लोकांनी डबेवाल्यांना कोविडमध्ये मदत केलेली आहे आणि ती मदत पाहून आम्ही सुद्धा एक भारावून गेलेलो आहे की लोकांचं प्रेम डबेवाल्यांवरती किती आहे. तर लोकांचा सपोर्ट हा डबेवाल्यांना 100% आहे. तेच माध्यम पकडून आम्ही हे जे सेंट्रलाइज किचन काढण्याचा उद्देश आहे की याच्यामधून आम्ही घरच्या जेवणात फक्त 100% देऊ शकतो. तर लोक जसं की हौसात दोन्ही बरोबर कामाला जातात तर त्यांना त्या जेवणाचा स्वाद 100% जे घरी बनवतात त्याच्यासारखं आम्ही देण्याचा 100% त्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. साधारणतः अपेक्षा किती आहे की नवीन हे सगळं झालं की अंदाजे किती लोक पुन्हा गावाकडनं इकडे परत येतील असं काय अपेक्षित आहे काही? अपेक्षित म्हणजे जवळजवळ आमचे सर्वच कामगार पूर्णतः ह्या व्यवसायामध्ये जोडले जाऊ शकतात, त्याच्यापेक्षा डबल पटीने याच्यामध्ये जोडले जाऊ शकतात कारण त्याचं धोरणच आम्ही त्या पद्धतीनं आखण्याचा प्रयत्न करत आहोत. गावाकडे निरोप देताना काय वाटतं काय मुंबई कसा आहे कसा राहतो वगैरे? हो, त्यांनाही वाटतं की मुंबईमध्ये लवकर यावं धंद्यावरती, पण थांबावं लागतं कंडिशनमुळे आम्हाला पण थांबावं लागतं कारण की इकडं बाकीच्या लोकांचं पगाराचं किंवा त्यांचं पोट भरणं सुद्धा आजकाल जरा मुश्किल आहे. त्याच्यामुळे त्यांना सांगावं लागतं की 1-2 महिन्यानंतर तुम्हाला बोलवतो. पहिली परिस्थिती आणि आताची परिस्थिती घरात पण जाणत असेल काही, एखादी मुलगा मुलगी काही वस्तू मागते त्याला पैसे द्यायला फरक आहे ना पगारामध्ये, पण डबे कमी आहे तर पगारामध्ये पण फरक आहे तसा. काय अनुभव तुमचा एखादा पहिला आणि आत्ताचा ही सगळी तारेवरची कसरत करताना, तर एखादा खूप अनुभव असेल की बाबा पूर्वी मी एवढा आनंदात होतो आता बऱ्याच गोष्टींना खात्री लावली आहे किंवा खर्च कमी करावा लागतोय असं काय? तसं म्हणायचं म्हणल्यावर ते आता पहिले आम्हाला कमसे कमी 20-1,000 रुपये भेटत होते, पण आता 10-12-15 रुपये 1,000 रुपयापर्यंत भेटते. पण आता खर्च करायचं म्हणलं चहा प्यायचं म्हटलं ना तर माणसाला विचार करायला होतो आता 10 रुपये खर्च करायचा कसा करायचा. तेच आपले जे 10 रुपये बसले तर भाजी येईल हा एक किस्सा माझ्या अनुभवलेला आहे. ही सगळी परिस्थिती जेव्हा लोकांना समजली तेव्हा मदतीचा हात होतोय पुढे? नाही, निश्चितच मुंबई डबावाल्यांकडे एक सहानुभूतीने बघितलं जातं आणि 133 वर्षापासून मुंबईकरांसाठी नेहमी तत्पर असलेले ऊन वारा पाऊस याच्यामध्ये सेवा देणारी जर सेवाभावी संस्था म्हणून आमच्याकडे सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन असतो. कोरोनामध्ये चांगल्या प्रकारे मदत ही भारतातून नाही तर भारताच्या बाहेरूनही डबेवाल्यांना रेशनच्या मार्फत असेल किंवा सायकल असतील, मुलांना टॅप असतील, सगळ्या गोष्टींचं चांगल्या प्रकारचं अनुदान मुंबई डबेवाल्यांना मिळालं. आणि महत्त्वाची गोष्ट तुम्ही आता जसं विचारलं की सरकारी याच्यातून, तर सरकार आता जसं गिरणी कामगारांना जी घरं दिली तशीच मुंबई डबेवाल्यांनाही घरं देण्याचा दृष्टिकोन सरकार ठेवतंय
आणि तो लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानसा सरकारचा आहे. जेव्हा आपण डब्यावाल्यांच्या समस्या या ठिकाणी जाणून घेतल्या होत्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की मॅनेजमेंट गुरु खरोखर त्यांची ओळख जी आहे तीच टिकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना दिसतो आहे. करोनाचं संकट आलं, करोनाच्या संकटामध्ये निश्चित अनेक कंपन्या ज्या आहेत, मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या कोलमडून पडल्यात आणि सर्व कामगार जे आहेत ते दस्तुदडी लागले, त्याचाच परिणाम काहीतरी डब्यावाल्यांवर देखील झाला, पण ते कोलमडून पडले नाहीत. त्यातून देखील नवीन नवीन मार्ग जे आहेत ते सगळे शोधत आहेत आणि सेंट्रल किचन असेल त्याच पद्धतीने इतर मोठ्या कंपन्यांमध्ये कसा पद्धतीने शिरकाव करायचा, या आपल्या जे गरीब असलेली अनेक काही कुटुंब आहेत, काही रोजगार करणारे आहेत, त्यांना पुन्हा कामावर आणि या सगळ्या संघटनेशी परत कसं जोडून घेता येईल, केवळ जोडून घेता येईल त्यांचा विश्वास एवढा आहे की ही संख्या आम्ही जेवढी आहे त्यापेक्षा दुपटीने या ठिकाणी वाढून दाखवतो, अशा पद्धतीने जो विश्वास आहे तो कुठला तरी एक मॅनेजमेंट गुरुच या ठिकाणी देऊ शकतो आणि ते विश्वासास ते पात्र ठरतील. फक्त जर समजा काही मदतीचा हात लागला, ते संपूर्ण मदत तुमच्याकडनं मागत नाहीत, पण काही मदतीचा हात लागला नक्कीच त्यांच्याबरोबर तुमचा देखील मदतीचा हात जो आहे तो पुढे करावा एवढीच अपेक्षा या ठिकाणी आपण व्यक्त करू शकतो. पुढे कृष्णा सर, प्रफुल्ल साळुंखे, लेट्स अप.